हरिओ मी सुवर्णा सुभाष नाईक तळवडा केंद्रातून आले. मी 2016 पासून बापूंची उपासना करते. 2016 मध्ये उपासना केंद्र तळवड्यामध्ये चालू झालं आहे आणि त्यावेळी 4-5 महिने झाले असतील. आणि माझ्या मिस्टरांचा 2001 पासून डायबिटीस पेशंट आहेत माझे मिस्टर. आणि 2015 पासून त्यांचं आजारपण जरा वाढतच गेलेलं. आणि जवळजवळ मुंबईला 6 वर्षे त्यांची ट्रीटमेंट चालू होती. तिथून काही फरक पडे ना म्हणून आम्ही मग त्यांना इथे तळवड्यामध्ये आणलं. तळवड्यातून नंतर मग सावंतवाडीचे स्वार डॉक्टर त्यांच्याजवळ त्यांची ट्रीटमेंट चालू झाली. तिथे त्यांची 3 ऑपरेशनं झालीत. आणि नंतर मग 3 ऑपरेशनं झाली. 2,20,000 रुपये मी त्यांना दिले. पण नंतर हे पैसे देणं मला शक्य झालं नाही म्हणून मग बांद्याचे आमच्या माझ्या भावाचं मित्र मंदार कल्याणकर म्हणून ते माझ्या भावाला म्हणाले की अरे तू काय वेडा झालास, एवढे पैसे कशाला घातलेस, तू सरळ बांबोळीला त्यांना घेऊन चल. म्हणून मग आम्ही त्यांना बांबोळीला घेऊन गेलो. बांबोळीला घेऊन गेलो तर ते डॉक्टर म्हणाले की यांच्या पायात गॅग्रीन झालेलं आहे, तेव्हा त्यांचा पाय काढावा लागेल. पाय काढावा लागेल तर आम्हाला ॲडमिट केलं. त्यावेळी 7 वाजलेले संध्याकाळचे आणि माझ्याबरोबर जी माणसं होती ती मला बोलली की म्हणजे माझा मुलगा होता आणि शेजारची 2 माणसं की आता ॲडमिट केलं आहे, सगळं काही व्यवस्थित आहे, तर आम्ही आता जातो आणि सकाळी देतो कारण आता काही ऑपरेशनला घेणार नाहीत. तर मी हां म्हणाले आणि मी राहिले. आणि अचानक रात्री 11 वाजता ती आया मला उठवायला आली की चला ऑपरेशनला जायचं आहे. ऑपरेशनला जायचं तर मी तिला म्हणते की असं कसं तुम्ही एवढ्या रात्री ऑपरेशनला कसं काय नेताय, माझ्यासोबत कोणी माणूस नाही. तर ती बोलली मला की गॅग्रीनचा पेशंट आम्ही ठेवत नाही, त्यावेळी आताच्या आता जायला पाहिजे. तसं मला बोलली तुमचं काय पर्स वगैरे असेल ती घ्या सोबत आणि तुम्ही चला. मग त्या आयाने माझ्या मिस्टरांना स्टेजवर घातलं आणि मी त्यांच्यासोबत गेले. गेले तर मी बांबोळीला पहिल्यांदाच गेलेले, मला तिकडचं काहीही माहीत नव्हतं. आणि लिफ्टने 2 मजले खाली उतरलो आणि गेलो. गेलो तर 4-5 दालनं फिरून ते ऑपरेशन थिएटर होतं. ऑपरेशन थिएटरच्या पहिल्या रूममध्ये गेलो आम्ही आणि तिथे आम्हाला थांबवलं. कपडे वगैरे मिस्टरांचे चेंज करायला सांगितले. कपडे वगैरे चेंज केले आणि थोड्या वेळाने तिथे बसायला सांगितलं. आणि थोड्या वेळाने डॉक्टर आले आणि डॉक्टरनी माझ्या हातात रिसीट दिली तर सांगितलं ही औषधं घेऊन या ताबडतोब. तर तिथे त्यावेळी कोणीच नव्हतं, मी आणि माझे मिस्टर ह्या व्यतिरिक्त तिथे कोणीच नव्हतं. आजूबाजूला मी बघितलं तर तिथे कोणीच नाही. तर म्हटलं मला काही माहीत नाही तर मी आता काय करू. मी आपली तिथे तशीच रडत बसले तर माझे मिस्टर सांगत आहेत की रडू नकोस, कोणतरी येईल इथे. पण मला धीर लावता कारण मेडिकल स्टोअर कुठे आणि उठून कुठे जायचं एवढी माझी परिस्थिती नव्हती. मी आपला बापूंचं लॉकेट माझ्या गळ्यात होते. पटकन मी रडता हात माझ्या बापूंच्या लॉकेटला लागला आहे. लॉकेटला मी बापूंचं लॉकेट हातात घेतलं आणि माझ्या डोक्याला लावलं. बापू आता तुम्हीच माझं रक्षण करा, तुम्हीच धावून या. मला इथलं काही माहीत नव्हतं. त्या मी बापूंवर एवढा माझा विश्वास नव्हता, एवढी मनासारखी मी आराधना त्यांची करत नव्हते. फक्त भावाच्या सल्ल्याप्रमाणे मी उपासना करायची त्यांची. जवळजवळ 10-15 मिनटं गेली आणि अचानक मी बापूंचं नामस्मरणच करते. आणि 15-20 मिनटं झाली आणि अचानक एक माणूस आला आणि माझ्या मिस्टरांना म्हणतो की अहो मला ओळखला. तर ते म्हणतात नाही रे मी नाही तुला ओळखलं. तर अहो मी तुम्हाला ओळखतो. तर तुम्ही कधी आला? तर आजच आम्ही आलो. तर बरं झालंस तू आलास, माझ्या मिस्टर त्यांना म्हणाले. जराही माझ्या बायकोला इथून जरा मेडिकल स्टोअरमध्ये घेऊन जा, त्यांनी औषधं आणायची आहेत. तर ती रडत बसली सोबत कोण नाही म्हणून. तर त्यांनी सांगितलं की काही काळजी करू नकोस, मी घेऊन जातो आणि सगळं काही दाखवतो. आणि त्या माणसाने मला त्या माणसासोबत मी गेले. माझ्या ओळखीचाही नव्हता तो.
आणि तिथून गेले तर 5-6 दानं चालून चालून मग बाहेर आलो. तो बाहेर काळाकुट्ट अंधार होता आणि कोणीच माणसं, फक्त ते ड्रायव्हर असतात ॲम्ब्युलन्सचे वगैरे, ते इकडे तिकडे फिरत होते. त्यांनी मला सांगितलं की काही घाबरू नको, तिथली माणसं चांगली आहेत. आणि घेऊन गेलं तो मेडिकल स्टोअर, दाखवलं, जाताना सांगितलं मग बघत बघत सर इथून इथं असं जायचं, तिथून तसं जायचं, असं करत करत मी गेले मेडिकल स्टोअरमध्ये. ह्या तारा वगैरे त्या घेतल्या औषधं सगळी आणि घेऊन आला, मला घेऊन आला आणि तिथे सोडला. आणि मला बोलला काही लागलं सोडलं तर मला सांग, मी येईन असं सांगितलं. आणि तो माणूस बाहेर पडला, बाहेर पडला. त्यानंतर तो माझ्या मिस्टरांचं ऑपरेशन वगैरे व्यवस्थित झालं, पण तो माणूस काही मला दिसला नाही. तिथपासनं माझा बापूंवर विश्वास बसला. त्याचप्रमाणे बापूंची कृपादृष्टी राहू दे. माझे मिस्टर आता बरे आहेत त्यांच्या कृपाने. ते सुद्धा चाही चरित्र वाचतात, उपासना कर आम्ही जातो त्यावेळीसुद्धा पुस्तक वगैरे वाचतात, उपासना करतात. अशीच त्यांची सेवा आमच्यावर राहू दे, कृपादृष्टी आमच्यावर राहू दे. श्रीराम अंबज्ञानार्थ सवी.